ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। निपाणी येथील रावण गल्ली येथे गेल्या 2009 पासून श्री गजानन महाराज शेगाव सेवा संस्थान रावण गल्ली प्रकट दिन व पुण्यतिथी निमित्त प्रवीण उतळेकर यांच्या घरी पारायण सोहळ्याचे आयोजन व महाप्रसाद म्हणून झुणका भाकरीपासून प्रारंभ होऊन आता असंख्य नागरिकांनी महाप्रसाद व पारायण ग्रंथ वाचनाचा लाभ घेत आहेत। यानंतर 2018 साली श्री गजानन महाराज शेगाव सेवा संस्थान रावण गल्ली निपाणी या संस्थेला रजिस्टर मिळाले। निपाणी नगरपालिकेच्या वतीने व निपाणी मतदार संघाचे आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नातून या संस्थेने मंदिर बांधण्यासाठी 3.25 गुंठा जागा मंजूर करण्यात आली। याला माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले व सभापती राजू गुंदेशा यांचे अनमोल सहकार्य मिळाले। 120वी पुण्यतिथी निमित्त ज्योतिप्रसाद जोल्ले व त्रिया जोल्ले या दाम्पत्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। संस्थेच्या वतीने ज्योतिप्रसाद जोल्ले या दाम्पत्यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते संयोजित उर्फ निकू पाटील यांच्या हस्ते महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। यावेळी भाजप शहर अध्यक्ष प्रणव मानवी, नगरसेविका सोनाली उपाध्ये, अभि केसरकर, संस्थेचे अध्यक्ष प्रवीण उतळेकर, उपाध्यक्ष विलास नारे, सेक्रेटरी रवींद्र मठपती, खजिनदार भूषण मोहिते, सभासद रामदास कदम, रणजित आवळे, डॉक्टर सविता रामन कट्टी, किरण पाटोळे, गजानन खापे, प्रकाश पाटील, जबडे सरकार, संजय पांगिरे यांच्यासह गल्लीतील युवा वर्ग, महिला वर्ग, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपक्रम 2009 चालू केले। सुरुवातीला आम्ही फक्त चतकुर भाकरीने झुणका देऊन सुरुवात केली होती, घरातच चालू केली होती। तसंच ते प्रस्त वाढत वाढत आज एवढं मोठं झाले। 2018 आम्ही ट्रस्ट चालू केलं, ट्रस्ट रजिस्ट्रेशन करून घेतलं। त्यानंतर आम्ही त्यापासून जागेसाठी प्रयत्न करत होतो। मध्ये लॉकडाऊन आल्यामुळं दोन वर्ष आम्हाला लेट झालं। त्यानंतर आम्ही परत नगरपालिकेत प्रयत्न करून आम्हाला जागे सँक्शन झालेलं आहे आणि आता आम्ही बांधकामाचा प्रयत्न करणार आहे। वर्षातून आम्ही हे उपक्रम दोन वेळा राबवतो, एकदा प्रकट दिनला आणि पुण्यतिथीला। प्रकट दिनला पण 7 दिवस आधी पारायण असते, शेवटच्या दिवशी महाप्रसाद असते, महाआरती असते आणि पुण्यतिथीला पण तसंच असते। मध्ये एक दिवस आमचं अखंड पारायण असते, जागतिक पारायण दिवशी ते अखंड पारायण असते। सकाळी बसले संध्याकाळपर्यंत संपल्यानंतर त्यानंतर जे वाचनाला बसले त्यांच्यासाठी प्रसाद असते। इतर असंच आम्ही परत आता उपक्रमामध्ये वाढवणार आहे। महानकर न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी।